भीमाशंकर अभयारण्य भीमाशंकर हे सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधलं उत्तरेकडचं एक महत्वाचं अभयारण्य. हिरवीगार वनराई, उंच उंच डोंगर, कडेकपाऱ्या, नयनरम्य निसर्ग, आल्हाददायक वातावरण, विविध पक्ष्यांच्या प्रजाती, वन्य प्राणी अशा विविधतेनं नटलेलं हे भीमाशंकर अभयारण्य. हे अभयारण्य उष्णकटिबंधीय निम सदाहरित वनांच्या प्रकारात येतं. समुद्र सपाटीपासूनची सरासरी उंची 1100 ते 1200 मीटर इतकी आहे. पावसाचा विचार केला असता सरासरी 3000 मिलीमीटर इतका जास्त पाऊस या अभयारण्य क्षेत्रात पडतो. पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे परिसर वर्षभर हिरवागार आणि मनाला प्रसन्न वाटणारा असतो. या अभयारण्यात वनस्पतींच्या वेगवेगळ्या प्रजाती आढळून येतात. विविध वन्य प्राणी सुद्धा या अभयारण्यात पाहायला मिळतात. भीमाशंकर अभयारण्यात विपुल अशी वनसंपदा आहे. भीमाशंकर पुण्यापासून जवळपास 130 किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वत रांगांच्या कुशीत असलेलं पवित्र 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक स्थान आहे. हे एक थंड हवेचं ठिकाण देखील आहे. भीमा नदीच्या काठावर वसलेलं हे महादेवाचं पवित्र स्थान श्रावण महिन्यातल्या सोमवारी आणि महाशिवरात्रीला शिवभक्तांची अलोट गर्दी या तीर्थक्षेत्रात असते. हर हर महादेव या गजरात सर्व मंदिर परिसर अगदी दुमदुमून जातो. भीमाशंकर मंदिराच्या जवळच मोक्षकुंड म्हणून पवित्र ठिकाण आहे. या मोक्षकुंडाला सर्व तीर्थ असेही म्हणतात. याचा संबंध पुराणातल्या कौशिक ऋषींशी आहे अशी आख्यायिका आहे. या अभयारण्यात आढळणारा महत्वाचा वन्य प्राणी म्हणजे शेकरू. शेकरू म्हणजे झाडावर राहणारी मोठी खार. झुपकेदार शेपूट असलेली एकदम चपळ अशी ही खार. उंच झाडावर शेकरू घरट करून राहतो. घुमटाकार आकाराचं घरट हे त्याचं वैशिष्ट्य आहे. शेकरू या प्राण्याला महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी असा बहुमान देण्यात आला आहे. असा हा शेकरू आपल्याला या भीमाशंकर अभयारण्यात पाहायला मिळतो. पवित्र तीर्थक्षेत्र आणि नयनरम्य निसर्ग तसंच महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू या सर्वांना जवळून पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं आपसुकच भीमाशंकरकडे वळू लागतात. या सर्व गोष्टींचा विचार करून वन्यजीव विभाग पुणे यांनी अभयारण्यात पर्यटकांची संख्या वाढावी आणि पर्यटकांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा प्राप्त व्हाव्यात यासाठी विशेष पावलं उचलली आहेत. भीमाशंकर अभयारण्य पुणे वन्यजीव विभागाच्या अखत्यारीत येतं. पुणे जिल्ह्याच्या खेड आणि आंबेगाव या तालुक्यातलं आणि ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातलं 130.78 चौरस किलोमीटर वनक्षेत्र अभयारण्य म्हणून 16 सप्टेंबर 1985 रोजी घोषित करण्यात आलं आहे. पर्यटनाच्या दृष्टीनं मूलभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये नयनरम्य निसर्ग आणि वन्य प्राणी यांच्या निरीक्षणासाठी निरीक्षण मनोरे उभारण्यात आले आहेत. अभयारण्यात भटकंती करण्यासाठी आणि वनस्पतींची माहिती निरीक्षण करण्यासाठी छोट्या छोट्या निसर्ग पायवाटा तयार करण्यात आल्या आहेत. या अभयारण्यातलं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे निसर्ग परिचय केंद्र. इथे येणाऱ्या पर्यटकांना निसर्ग, वन, पर्यावरण आणि वन्य प्राणी तसंच या अभयारण्यात असणारी जैवविविधता याविषयी सर्व माहिती मिळावी म्हणून या निसर्ग परिचय केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. अभयारण्यात ठिकठिकाणी सौर दिवे लावले आहेत.
डोंगर माथ्यावरून वाहून जाणारं पाणी सिमेंट नाला बांध घालून अडवण्यात आलं आहे. या बांधामुळे मोठ्या प्रमाणावर जलसाठा उपलब्ध झाला आहे. पर्यटकांच्या राहण्याची सर्व सुख सुविधांनी सज्ज आणि अद्ययावत सोयी इथल्या विश्रामगृहात उपलब्ध आहेत. अभयारण्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासाकरता प्रशिक्षण सुद्धा देण्यात येतं. या प्रशिक्षणाकरता इथे एक छोटेखानी सभागृह उभारलं आहे. धार्मिक स्थळ, निसर्गरम्य परिसर यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. पूजा साहित्य, खाद्यपदार्थ विक्री, खेळणी, मिठाईची दुकानं यासारख्या अनेकविध छोट्या व्यवसायाच्या माध्यमातून लोकांना रोजगार मिळाला आहे. भरपूर पडणारा पाऊस, धुक्यानं आच्छादलेलं वातावरण, अंगाला झोंबणारा वारा, हिरवागार शालू परिधान केलेली धरणी माता, पक्ष्यांचा किलबिलाट, वानर सेनेच्या या झाडावरून त्या झाडावर उड्या, डोंगर कपारीतून वाहणारे धबधबे, या मनमोहक वातावरणाचा आस्वाद भीमाशंकर अभयारण्य परिसरात आपल्याला मनसोक्त घेता येतो. या अभयारण्यातील विश्रामगृह आणि इतर सुविधांची माहिती मिळवण्यासाठी संपर्काचा पत्ता असा आहे. वन परिक्षेत्र अधिकारी, भीमाशंकर अभयारण्य, भीमाशंकर.